मिरजेत अणचतुर्थीसाठी सांगली महापालिका सज्ज, गणेश तलाव येथे विसर्जन व्यवस्था, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा उपलब्ध, स्वागत स्टेज जवळ अग्निशामक ठेवायचे आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केलंय. उद्या अणचतुर्थी दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनसाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सज्ज असून गणेश तलाव येथे विसर्जन व्यवस्था, स्वच्छता, गणेश मूर्ती विसर्जनासाठी तराफ, मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी क्रेन सुविधा, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. शहरातील ठिकठिकाणी विसर्जन कुंड, निर्माल्य कुंड, गणेश मूर्ती दान केंद्र उभारण्यात आली असून याचा लाभ गणेश भक्तांनी घ्यावा असं आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केलंय. सगळ्यांनाच माहिती आहे की मिरजेचे अनंत चतुर्दशीची जी मिरवणूक आहे ती महाराष्ट्रामध्ये फेमस आहे आणि त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेनं पूर्णतः व्यवस्था केलेली आहे. पाचवा, सातवा आणि आज नववा दिवस जरी आहे तरी घाटावर सुद्धा आम्ही दोन तराफे असतील, आपत्ती व्यवस्थापनची टीम आणि वैद्यकीय पथक आहे. तसेच मिरजमध्ये जे उद्या होणारे अनंत चतुर्दशीची मोठी मिरवणूक आहे त्यासाठी पाच तराफे गणेश तलावामध्ये आहेत, चार आहेत आणि एक स्पेअरला आहे. तसेच सहा क्रेनची व्यवस्था केलेली आहे, एका वेळेस दोन ठिकाणी क्रेननी सुद्धा विसर्जन होणार आहे आणि दोन क्रेन आम्ही स्पेअरला ठेवलेल्या आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापनाची टीम मिरजमध्ये आहे, लाईव्ह जॅकेट्स आहे, जो स्पेसिफिक गणेश तलाव मूर्तींचं विसर्जन करणारी जी मुलं आहेत ती 60 मुलं आहेत की जे अहोरात्र 2 दिवस आपलं काम करणार आहेत. मूर्तीदान केंद्राची सुद्धा व्यवस्था तळ्याच्या बाजूलाच केलेली आहे. सगळ्या नागरिकांना आवाहन आहे की मूर्तीदान करावं, पर्यावरणाचं रक्षण करावं, तसेच निर्माल्य जे आहे ते निर्माल्य कुंडामध्येच टाकावं. आत्तापर्यंत जवळजवळ 15 टन निर्माल्य आम्ही गोळा केलेलं आहे आणि तळ्यातलं निर्माल्य आणि वेगळं आहे. तसंच CCTV कॅमेरा पूर्ण रूट मार्च जी गणपती मिरवणुकीची पूर्ण जो रस्ता आहे तिथं CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्या बॅरिगेटिंग्स आहेत, लाईटची LED खास करून पूर्ण तळ्यावर आम्ही केलेली आहे आणि इतर वैद्यकीय पथकंसुद्धा आहेत. मिरजमधील मिरज दवाखान्यामध्ये 10 बेड्स रिझर्व करून ठेवत आहोत आपत्ती कालावधीसाठी. तसेच अग्निशमनची सिलेंडरची व्यवस्था करत आहोत. फक्त सर्व जे स्टेज जे घालणार आहेत मिरवणुकीच्या दरम्यान तर त्या सगळ्यांनी अग्निशमनचे जे सिलेंडर्स आहेत तर ते आपल्याजवळ ठेवावे, आपत्कालीन परिस्थितीत त्याचा उपयोग होईल. सर्व मंडळांनी सुद्धा 1-2 जरी सिलेंडर्स ते आणून ठेवले तर अग्निप्रतिबंधक सिलेंडर्स असतात तर ते ठेवण्यात यावे आणि गर्दीच्या बाबतीत प्रत्येकाने आपापली काळजी घ्या आणि महापालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्याशी संपर्क साधा कोणत्याही अडीअडचणीला. महिलांनी आणि लहान मुलांनी शक्यतो जिथं रिकामी जागा आहे तिथंच थांबावे जेणेकरून गर्दीमध्ये चेंगराचेंगरी किंवा असे प्रकार होऊ नयेत. आणि हे सगळे शिस्तबद्ध रीतीने करत आहोत तरी नागरिकांना आमची सूचना आहे की आपण सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीनंच मिरवणुकी दरम्यान वावर करावा, कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रश्नासाठी महानगरपालिकेकडे संपर्क साधा, पोलीस विभागाकडे संपर्क साधावा आणि आजच्या या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.